नमस्कार, पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण अतिशय चविष्ट अशी कोथिंबीर, पुदिना आणि ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची ते पाहूया. तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथे एक मिक्सरचं जार घेतलेलं आहे. यामध्ये आपण एक वाटी ओलं खोबरं घालू. या खोबऱ्याचे मी काप करून घेतलेले आहेत. यात थोडीशी चिंच घालायची, याने आपल्या चटणीला चव खूप छान येते. त्याचबरोबर एक अर्धा इंच आल्याचा तुकडा घालायचा. थोडासा स्वच्छ धुतलेला पुदिना घालायचा. त्याचबरोबर थोडीशी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर. एक हिरवी मिरची मी हाताने तोडून घालत आहे. आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालू. त्याचबरोबर एक पाव वाटी फुटाणे घालूया. याला दाळवा देखील म्हटलं जातं. आणि थोडं थोडं प्याज पाणी घालत मिक्सरला अतिशय बारीक असं वाटण तयार करून घेऊ. इथे मी हे मिश्रण अतिशय बारीक असं फिरवून घेतलेलं आहे. आता आपण एका बाउलमध्ये याला काढून घेऊया. आणि या चटणीकरिता आपण एक तडका बनवून घेऊ, ज्याने या चटणीचा स्वाद आणखी वाढेल. इथे मी एका पॅनमध्ये एक चमचाभर तेल तापवत ठेवलेलं आहे. तापलं की यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी घालू. दोन चिमूट हिंग घालूया. अर्धा चमचा उडदाची डाळ. त्याचबरोबर अर्धा चमचा चण्याची डाळ घालूया. एक 7 ते 8 कढीपत्त्याची पानं. त्याचबरोबर एक सुखी लाल मिरची देखील घालूया. आणि मस्त असा आपला तडका बनवून घेऊ. इथे आपला अतिशय खमंग असा तडका बनवून तयार आहे. आता हे आपण चटणीवर टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ. ही चटणी कुठल्याही साऊथ इंडियन पदार्थासोबत अप्रतिम लागते. त्याचबरोबर पुदिन्याचा फ्लेवर देखील मस्त लागतो. तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. नेहमीप्रमाणे आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पदार्थ रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत.